नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे जे अपडेट आहे ते महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण 2700+ जागेची भरती। तर ही अपडेट काय आहे आणि ही भरती कशा प्रकारची निघणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर मित्रांनो, काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये एकूण 2762 जागेची भरती या वर्षी निघणार आहे। तर ही जी भरती होणार आहे दोन टप्प्यात होणार आहे। तर पहिल्या टप्प्यात जागा निघणार आहे ते निघणार 1762, आणि दुसऱ्या टप्प्यात जागा निघणार आहे ते निघणार आहे 1000, म्हणजे जवळपास 1000 जागेची भरती दुसऱ्या टप्प्यात निघणार आहे। पहिल्या टप्प्यात 1762 जागा निघणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 1000 जागेची जवळपास भरती निघणार आहे। टोटल जागा जी आहे 2762 जागा, म्हणजे या वर्षी वन विभागात 2762 जागेची भरती निघणार आहे। तर काल मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये भरतीबाबतचा निर्णय कशा प्रकारचा घेतला तर पहा। आजच्या झालेल्या 25 मार्च 2022 मंत्रिमंडळ बैठकीत वन विभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे हा जो निर्णय घेतलेला आहे की पहिल्या टप्प्यात जे आहे 1762 जागा भरायच्या आहे आणि दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात 1000 जागा भरायचा आहे, हा निर्णय घेतलेला आहे। ही परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंत या परीक्षेचे नियोजन, लक्षात ठेवा 10 एप्रिल पर्यंत या परीक्षेचे नियोजन TCS किंवा IBPS कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। तर तुमची जी परीक्षा होणार आहे, वन विभागाची जी परीक्षा आहे, ते TCS किंवा IBPS या दोन कंपन्याकडे तो निर्णय प्रस्तावित केला पाठवला जाईल की परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे, व लवकरच परीक्षेचे नियोजित वेळापत्रक त्या संबंधित कार्यवाही पूर्ण करण्यात येईल। तर पायनी काय म्हटलंय, ही परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी 10 एप्रिल पर्यंत परीक्षेचे नियोजन TCS किंवा IBPS कडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। म्हणजे 10 एप्रिल पर्यंत आपल्याला कळेल की ही परीक्षा कोण घेणार आहे, IBPS घेईन किंवा TCS ही कंपनी घेईन। परीक्षा कशा प्रकारे होईल, ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल हे सध्या यामध्ये नमूद केलेलं नाही आहे। तर ही कंपनी दोनपैकी कुठलीही कंपनी तुमची परीक्षा घेतल्या जाईल आणि अगोदर पहिल्या टप्प्यात जे आहे ते 1762 जागेची भरती होणार, म्हणजे ही जाहिरात जी जवळपास मे महिन्यात येऊ शकते। तर ही अपडेट जी आहे खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण बऱ्याच महिन्यापासून विद्यार्थी वन विभागाची जाहिरात केव्हा येणार आहे या अपडेटची वाट पाहत होते। तर शेवटी आज अपडेट आलेला आहे आणि येणाऱ्या 1 किंवा 2 महिन्यात वन विभागाची जाहिरात येणार आहे। पहिल्या टप्प्यात जी आहे 1762 जागेची भरती निघणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात 1000 जागेची भरती निघणार आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।